सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत तर यांच्यासाठी आजचा आपण हे जे काही महाटेट सिरीज म्हणजेच ये यूट्यूब चॅनल आहे तर त्याच्यावर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आणि अंकगणित हा जो विषय आहे म्हणजे प्रत्येक स्पर्धा परीक्षा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्याच्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा असणारा आणि अनिवार्य असणारा हा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे गणित हा जो विषय आहे तर त्याच्यावरती एक घटक की जो थोडासा अधूनमधून प्रश्न विचारले जातात थोडासा अडगळीचा घटक म्हटलं तरी चालेल, परंतु शेवटी परीक्षा आहे आणि परीक्षेमध्ये काहीही विचारू शकतात। आणि या उक्तीप्रमाणे मी हा घटक तुम्हाला आज समजावून देणार आहे। त्याचं बेसिक काय आहे याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे। आणि तो घटक आहे बैजिक राशी। बैजिक राशी म्हणजे आता जो काही अभ्यासक्रम आहे स्पर्धा परीक्षेचा तर त्याच्यामध्ये बैजिक राशी या घटकावरती अधूनमधून प्रश्न विचारले जातात। आता प्रश्न कशावर विचारला किंवा किती विचारले याच्याशी आपल्याला फारसं मतलब नाही, परंतु जो काही प्रश्न आपल्यासमोर येणार म्हणजे ज्या पदासाठी किंवा जी परीक्षा तुम्ही देत असाल किंवा द्यायची आहे देणार आहोत आपण, तर त्यामध्ये आपल्यासमोर असलेला कोणत्याही घटकातला प्रश्न असू द्या तो आपल्याला 100% आला पाहिजे। यासाठी आपल्याला सगळा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागतो, त्याचे जे काही बेसिक आहे बेसिक कन्सेप्ट आहेत ते समजून घ्यावे लागतात, आणि मग जी काही उदाहरणे विचारली जातील किंवा जी उदाहरणे विचारू शकतात किंवा जी विचारलेली आहेत तर त्यांचा सराव करून योग्य तो अभ्यास व्यवस्थित करून त्याचं प्रॅक्टिस करून मग आपल्याला ती तयारी करावी लागते। तर पहा आजच्या या सेशनमध्ये आपण या बैजिक राशी म्हणजे काय आहे याची फक्त ओळख करून घेणार आहोत, आणि मग पुढचं जे मी सेशन घेईन ते त्याच्यामध्ये मी प्रत्यक्ष त्याची उदाहरणं घेणार आहे। तर बैजिक राशी नेमकं कशाला म्हणतात, तर जर गणितामध्ये एखादी राशी आणि चल आला, आता चल कशाला म्हणायचं पहा, चल पहिला आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल की चल, चल म्हणजे काय तर चालणारे, म्हणजे याचा अर्थ असा असतो की जर आता चलन, चलचा अर्थ आपण चलन म्हणू, चलन म्हणजे पैसा घ्या, तर पैसा म्हणजे 100 रुपयाची नोट आहे तर ती 100 रुपयाच्या नोटीवर आपण काही खरेदी करू शकतो ना त्या किमतीचं, नाही का, म्हणजे 100 रुपयात मला हीच वस्तू घ्यायला पाहिजे असं नाही, 100 रुपयाच्या किमतीचं मी काहीही खरेदी करू शकतो, म्हणजे ती नोट कशासाठीही माझी चालती मला काहीही व्यवहार करता येणार आहेत। मग तसं जर का गणितामध्ये अक्षरं जी आहे म्हणजे इंग्रजी अक्षरं असतील किंवा मराठी अक्षरं असतील तर त्याचा जर आपण वापर करत असू म्हणजे ए बी सी अशी डीपर्यंतचं म्हणजे झेडपर्यंतचं कोणतंही अक्षर जेव्हा आपण गणितामध्ये वापरतो तेव्हा त्याला चल म्हटलं जातं, कारण चल म्हणजे हे झाकली मूठ आहे। हो मी जर म्हणालो की माझं वय एक्स आहे, आता माझं वय एक्स आहे याचा अर्थ माझं वय काहीतरी आहे म्हणजे आता ते माझ्या बाबतीत काय असेल ते, पण दुसरा म्हणेल नाही ते एक्स म्हणजे माझ्या खिशातली रक्कम आहे म्हणजे त्याला चालू झालं, म्हणजे अक्षरं जी आहे त्याचा जेव्हा गणितामध्ये वापर केला जातो तेव्हा त्याला चल असं म्हणतात, आणि जे संख्या आहे ती त्याला स्थिर पद असं म्हणतात, म्हणजे स्थिर पद, स्थिर पद, मग स्थिर पद हे कोणाला म्हणायचं तर स्थिर पदे म्हणजे जी स्थिर आहे त्यांची किंमत बदलत नाही आहे, म्हणजे उदाहरणार्थ संख्या सगळ्या आकडे 1, 2, 3, 4 असे जे काही अनंत संख्या आहेत ह्या सगळ्या स्थिर आहेत, म्हणजे जगाच्या बाजारात आपण कुठे जरी गेलो आणि तरी जर मी तुम्हाला हे अंक दाखवला तर ह्याची किंमत 500 ठरलेलीच आहे, म्हणजे ही किंमत बदलणार नाही, आणि म्हणून याला म्हणायचं ही स्थिर पद आहेत याला स्थिरांक असं म्हणतात, आणि ही व्हेरिएबल्स आहेत म्हणजेच ते चल आहेत तर चलाला व्हेरिएबल्स असं म्हणतात। आणि मग जर गणितामध्ये अक्षर वापरलं तर त्याला चल म्हणायचं, आणि जर ही स्थिर पदं म्हणजे जर संख्यांचा वापर केला तर त्याला म्हणतात स्थिर पदे किंवा स्थिर स्थिरांक। मग आता बैजिक राशी कशाला म्हणायचं, तर ज्या वेळेला गणितामध्ये अक्षर आणि स्थिर पदं म्हणजे संख्या आणि अक्षर ह्या दोघांचा एकत्रित वापर केला जातो तेव्हा त्याला पद असं म्हटलं जातं। हां, आणि मग आपल्याला पुढे आणखी एक घटक शिकायचा आहे बहुपदी म्हणून, तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारतात। आता आजचा आपण तुम्हाला फक्त स्थिर पदे म्हणजे काय चल म्हणजे काय हे आपण समजून घेतलं। आता याच्यामध्ये कसं होतं की ह्या जी स्थिर पदं असतात त्याची किंमत कधी बदलत नाही आणि चलं असतात त्याची किंमत बदलत राहते, फ्लेक्झिबल किंमत आहे। आता जर ज्या पद ज्याला म्हणतात पदाची व्याख्या काय पहा, पद आता पद कशाला म्हणायचं, तर जर स्थिरांक हां म्हणजे स्थिर पद की ज्याला आपण 1, 2, 3, 4 असं म्हणतो आणि अक्षर हे एकत्रित गुणाकाराच्या पटीत जर आलं म्हणजे तो गुणाकार ही एकच क्रिया असेल, म्हणजे 7 ये म्हणजे 7 आणि ये मध्ये गुणाकार आहे ही एकच क्रिया आहे मग त्याला म्हणतात पद, लक्षात घ्या। म्हणजे ज्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया येते त्याला पद असं म्हटलं जातं, म्हणजे त्या पदाचे पुन्हा प्रकार पडतात। मग आता ते पदाचे प्रकार पडण्यापूर्वी आपल्याला ते पद
आणि त्याचा सगुण हा ओळखता आला पाहिजे, कारण त्याच्यावरती ती सगळ्या आपल्याला क्रिया घ्यायच्या आहेत. मग आता एक तुमच्यासमोर मी टेबल ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याच्यावरून, कारण जे पुढे जे आपल्याला क्रिया करायच्या आहेत, हां, तर पद घेऊ आता आपण. पद आणि त्या पदामध्ये असणारे सहगुणक, सहगुणक आणि त्याच्यामध्ये वापरणारी चले किंवा चल, हां, किंवा चले काही म्हणा, म्हणजे अनेक असतील तर त्याला आपण चले म्हणू. मग आता उदाहरणार्थ आपली एक राशी आहे 25PQ, हे पद आहे, कारण इथं गुणाकारी एकच क्रिया आहे, पद आहे. मग आता इथं काय होणार, तर हा 25 जो आहे ना तो याचा सहगुणक आहे, याला सहगुणक म्हणायचं, आणि पी क्यू ही चल वापरलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पद म्हणजे त्याच्यामध्ये सहगुणक, जेव्हा सहगुणक नसतो तेव्हा तो एक आहे असं आपण गृहित धरायचं. उदाहरणार्थ समजा असं दिलं असेल 1/2m, हां, तर 1/2 हा सहगुणक आहे आणि यम हे तिथं वापरलेलं चल आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्याचे सहगुणक ओळखता येतात. म्हणजे उदाहरणार्थ 13xyz असेल, 10PQR असेल, काही असेल, एक अक्षर वापरतील, 2 अक्षर वापरतील, 3 अक्षर वापरतील, अशा पद्धतीनं ह्यांची ओळख असते. म्हणजे आता ज्यावेळेला आपल्याला काही क्रिया करायच्या असतात, हे लक्षात घ्या की जर क्रिया करायच्या असतील तर बेरीज आणि वजाबाकी ह्याच्या 2 क्रिया आहेत, तर ह्या क्रिया करण्यासाठी आपल्याला ही स्वरूप पदं असावी लागतात. स्वरूप पदं म्हणजे काय, तर त्याची कोटी समान असावी लागते. म्हणजे समजा जर 7 ये असेल तर याच्यामध्ये मी 5 ये हे मिळवू शकतो, बेरीज मी करू शकतो, कारण ही दोन्ही स्वरूप पदं आहेत. स्वरूप पदं त्याला म्हणतात की तिथं वापरलेला चलाचा जो घात असतो तो समान असतो. म्हणजे 7 ये आणि 5 ये² याची बेरीज आपण नाही करू शकत, हे बेसिक लक्षात घ्या, ह्याची बेरीज नाही करू शकत आपण, कारण ह्याचा घातांक 1 आहे, ह्याचा घातांक 2 आहे. भले चल एकच आहे, ये हे चल वापरलं पण घातांक वेगळा आहे, म्हणजे इथं आपल्याला त्याची बेरीज करता येत नाही, मग त्याला स्वरूप पदं म्हणता येत नाहीत. तर ही जी पदं आहेत ना याचे पुन्हा 2-3 प्रकार पडतात, ते नावावरून आहे, ते फारसं विशेष महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे दिलेल्या राशीमध्ये जर एकच पद असेल तर त्याला एकपदी असं म्हटलं जातं, जर 2 पदं असतील तर द्विपदी असं म्हटलं जातं. द्विपदी म्हणायचं असेल तर समजा 3x+5y, म्हणजे याच्यामध्ये 2 पदांचा वापर केलेला आहे आणि म्हणून ही म्हणजे द्विपदी झाली. म्हणजे द्विपदी आणि मग त्रिपदी, त्याच्यामध्ये 3 पदांचा समावेश केला असेल, समजा y² + 5y + 12 असं काहीतरी आहे, ही एक राशी आहे, तर ही त्रिपदी आहे, ही द्विपदी आहे, एकपदी, द्विपदी, त्रिपदी आणि मग 3 पेक्षा जास्त पदं आली तर त्याला आपण बहुपदी असं म्हणतो. आता या आजच्या सेशनमध्ये आपल्याला एवढं शिकायचं, मी याच्यावरची उदाहरणं मी पुढच्या सेशनमध्ये घेणार आहे की बेरीज आणि वजाबाकी ह्या ज्या क्रिया असतात ह्या फक्त स्वरूप पदामध्येच कराव्या लागतात, हे लक्षात घ्या. म्हणजे फक्त स्वरूप पदच असली पाहिजेत, म्हणजेच एकसारखी पदं असली पाहिजेत. एकसारखी म्हणजेच काय, तर ते वापरलेलं चल आणि त्या चलाचा जो काही घातांक आहे हा समान असायला पाहिजे, तर त्याला स्वरूप पदं म्हणतात. मग सहगुणक वेगळे असू शकतात आणि सहगुणक कसं ओळखायचं हे आता आपण पाहिलेलं, म्हणजे अगदी याचं बेसिक मी सांगितलेलं आहे. आणि आता पुढं जे आपण याच्यामध्ये जे आपण सेशन घेऊ तर त्याच्यामध्ये तुम्हाला याच्या प्रत्यक्ष क्रिया आणि परीक्षेला काही उदाहरणं कशी विचारू शकतील किंवा विचारलेली आहेत, म्हणजे थोडीशी विरळ आहेत उदाहरणं परंतु विचारलेली आहेत, अधूनमधून प्रश्न विचारलेले आहेत या घटकावरती आणि मग ते आपल्याला पाहायचे आहेत. तर पुढच्या सेशनमध्ये आपण काय करू, तर याचं जे काही उदाहरणं आहेत ती काही उदाहरणं मी सरावासाठी, बेरजेची असतील, गुणाकाराची असतील, भागाकाराची असतील, वजाबाकीची असतील, काही इथं मेथड्स येतात भागाकारावरती हमकार प्रश्न विचारला जातो, कारण आपला जो काही भागाकार आहे संख्येचा तो वेगळा आहे, हां, तो आपण शिकत आलेलो आहे, पण हा जो बहुपदींचा भागाकार असतो, वैजिक राशींचा जो भागाकार असतो तो मात्र थोडासा आपल्याला समजून घ्यावा लागतो, हां, आणि त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर हे सगळे बारकावे आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायचे आहेत. तर आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला मी फक्त वैजिक राशींची ओळख करून दिलेली आहे आणि पुढं जे आपण घेऊ तर याची उदाहरणं घेऊ आणि त्याच्यानंतर मग मी बहुपदी हा जो घटक आहे तर त्याची तुम्हाला मी स्ट्रॅटर्जी आणि त्याची उदाहरणं मी घेईन. तर आजच्या या सेशनमध्ये या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.